नागपूरमधल्या नुकसानग्रस्तांना मदतीचा हात देण्याचा निर्णय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ परिवारातल्या विविध संघटनांनी घेतलाय. त्यानुसार स्थानिक नागरिक आणि संघ स्वयंसेवकांच्या मदतीनं गृहोपयोगी वस्तू, चादरी आणि कपड्यांसह इतर आवश्यक साहित्य पुरवण्यास सुरुवात झाली आहे. तसंच शालेय विद्यार्थ्यांसाठी वह्यापुस्तकं आणि इतर शैक्षणिक साहित्य गोळा करण्यासाठी सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं पुढाकार घेतला जातोय. ज्या दिवशी पूर आला त्या दिवशीही संघाच्या स्वयंसेवकांनी तब्बल 5,000 नागपूरकरांना नाश्ता आणि जेवण पुरवलं होतं. त्यानंतर आता इतर आवश्यक वस्तू संघाच्या वतीनं पुरवल्या जात आहेत. या सगळ्या संदर्भात संघ स्वयंसेवकांशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी. नागपुरात शनिवारी पहाटे महापूर आला आणि नागपूरकरांचा कधी नव्हे एवढा मोठा आर्थिक नुकसान झालेला आहे. घरातला सर्व आवश्यक साहित्य जो आहे तो पाण्यामध्ये बुडालेला आहे, ओला झालेला आहे, तर अनेक साहित्य जो आहे तो वाहूनही गेलेला आहे. त्यामुळे नागपुरातील जे वेगवेगळ्या वस्त्या आहेत त्या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मदत कार्य जो आहे तो सुरू झालेला आहे आणि समाजाची मदत घेऊन, समाजाकडून काही साहित्य घेऊन जे गरजू लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हा सेवा कार्य सुरू झालेला आहे. माझ्यासोबत धरमपेठ भागाचे भाग कार्यवाह मोहन देशपांडे सर आहेत. सर, कशा पद्धतीने हे संपूर्ण उपक्रम तुम्ही राबवताय आणि लोकांकडून, कारण समाजाचा कडून मदत घेतली जात आहे, समाज किती त्वरेने उत्साहाने समोर येऊन मदत करण्यासाठी तयार झालेले आहेत लोक? 23 तारखेला सकाळी 5 वाजेपासून जसं आम्हाला कळलं की आमचे सगळ्यांचे फोन सुरू झाले की 5 वाजेपासून सगळ्यांना आम्ही कार्यकर्त्यांना फोन करणं सुरू झालं की सगळीकडे पाणीच पाणी आहे. खूप मोठ्या प्रमाणावर ढगपुटी आपण जो शब्द वापरतो ते पाणी सगळं, अंबाधरीचं पाणी सगळं नाग नदीच्या द्वारे सगळ्या वस्त्यांमध्ये गेलेलं आहे. जसा हा मेसेज आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आम्ही फोनद्वारे, व्हॉट्सअपद्वारे सांगितला, एक अर्ध्या तासामध्ये सगळ्या वस्त्यांमध्ये आमच्या संघाचे जे स्वयंसेवक कार्यकर्ते आहेत त्यांनी जाऊन तिथे प्रत्यक्ष मदत केली. लोकांकडून कशा पद्धतीने मदत येत आहे आणि पुढे नागपूरकरांना जे जे साधन संपन्न आहे अशा लोकांना काय आव्हान करणार, जे नागपूरकर संकटात आहे त्यांच्यासाठी मदतीसाठी कुठं त्यांनी साहित्य आणून द्यावं? आपले सगळे कार्यकर्ते आत्ता 8 वाजता पण सगळी बैठक झाली, त्यात असं ठरलेलं आहे की हे जे साहित्य आहे याचं वितरण आपण सगळ्या ह्या वस्त्यांमध्ये जाऊन त्यांची काय गरज आहे, त्यांना कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे. सरकारी मदत त्यांना वेगळ्या पद्धतीने मिळेल, पण आपल्याकडनं, स्वयंसेवी संस्थेकडनं, आपल्या ह्या सगळ्या परिवार क्षेत्राकडनं त्यांना मदत केली पाहिजे. कशा पद्धतीने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक आयुष्य पुढं सुरळीत सुरू राहावं याच्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत? आम्ही ज्यावेळेस प्रत्यक्ष वस्त्यांमध्ये जाऊन सेवा कार्य सुरुवात केली तेव्हा असं लक्षात आलं की विद्यार्थ्यांचे वह्या, पुस्तकं, गणवेश हे सगळं खराब झालेलं आहे. काही लोकांची तर वह्या अशा वाहताना दिसल्या, म्हणजे एक दृश्य असं होतं की वही वाहून चाललेली आहे आणि ती मुलगी त्याच्या मागे धावत आहे, म्हणजे इतकं भयानक दृश्य होतं ते. तेव्हाच लक्षात आलं की या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान बरंच झालेलं आहे. वह्या नाही आहे, पुस्तकं नाही आहे, गणवेश नाही आहे, सगळं खराब झालेलं आहे. तेव्हा आम्ही असं ठरवलं की सर्व क्षेत्रातून वह्या मागवायच्या आणि हे जेव्हा आपण व्हॉट्सअपद्वारे आवाहन केलं तर लोकांनी इतका उत्स्फूर्त प्रतिसाद द्यायला चालू केलेली आहे. पुरामध्ये अडकलेल्या, संकटात सापडलेल्या लोकांना तुम्हालाही मदत करायची असेल तर नागपूरच्या धंतोली परिसरामध्ये अहिल्या मंदिरमध्ये आवश्यक वस्तू आणून देऊन तुम्ही पण मदतीचा एक हात पुढे करू शकतात. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.